या व्हिडिओमध्ये पाहूया आपण संयुक्त पूर्वपरीक्षा 2017 आणि या परीक्षेमधील मॅथ अँड रिझनिंगचे सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सेकंदामध्ये तुम्हाला हे प्रश्न सुटू शकतात. चला तर पाहूया मग संयुक्त पूर्वपरीक्षा 2017 लगेच. विद्यार्थी मित्रांनो, आपण PSI, STI किंवा असिस्टंट पदासाठी फॉर्म भरला असेल तर संयुक्त पूर्वपरीक्षा आणि या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 15 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्तेचे विचारले जातात. एकूण 15 प्रश्न हे मॅथ आणि रिझनिंग यावर आधारित असतात. मॅथ आणि रिझनिंग आणि हे सर्व 15 प्रश्न पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत. यामधले 10 प्रश्न तर अतिशय सोपे असतात, म्हणजे 10 प्रश्न अगदी तोंडी, म्हणजे 10 प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना येऊ शकतात असे हे 10 प्रश्न असतात. राहतात 5 प्रश्न, तर ते सुद्धा प्रश्न जर तुम्ही थोडा सराव केलात आणि यापूर्वीचे पेपर स्पष्टीकरण पाहिलात तर नक्कीच ते सुद्धा प्रश्न तुम्हाला सुटू शकतात. संपूर्ण पेपर स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 2017, 2018, 2019 संयुक्त पूर्वपरीक्षेचे संपूर्ण पेपर स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये दिले जाणार आहेत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका आणि गणिताची सहज आणि सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर आपण फ्री टेस्ट सुरू केलेले आहेत, MPSC फ्री टेस्ट. MPSC टेस्ट यामध्ये तुम्हाला जर लिंक हवी असतील तर आपण एकूण 15 टेस्ट घेणार आहोत. प्रत्येक टेस्टमध्ये 20 प्रश्न, म्हणजेच घरी बसून तुमची 300 प्रश्नांची तयारी होणार आहे. म्हणजे 300 प्रश्न तुम्ही घरी बसून सोडवू शकता. तर हे 300 प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील आणि टेस्टचा सराव करायचा असेल तर याची लिंक तुम्हाला मिळणार आहे. आणि ही लिंक मिळण्यासाठी तुम्हाला मेसेज करायचा आहे 88 56 046 142 या नंबरवर. म्हणजे तुम्ही MPSC, PSI, STI कोणतीही परीक्षा देत असाल तर या परीक्षेमध्ये मॅथ आणि रिझनिंगची फ्री टेस्ट आपणास मिळणार आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा. MPSC टेस्ट इतका जरी मेसेज केलात तरी तुम्हाला या टेस्टच्या लिंक दिल्या जाणार आहेत आणि ह्या सर्व लिंक ह्या फ्री असणार आहेत. यासाठी कोणताही चार्ज आपणास लागणार नाही. तर पाहूया आपण या पेपरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा 2017 पेपर आणि या पेपरमधील महत्वाचे प्रश्न लगेच. संयुक्त पूर्व पेपर 2017 यामधील हा पहिलाच प्रश्न आहे आणि पहिल्याच प्रश्नामध्ये आपणास सांकेतिक चिन्ह यावरीलचा हा प्रश्न दिलेला आहे. तर आजच्या पेपरमधील जो प्रश्न आहे 2017 संयुक्त पूर्वपरीक्षा पेपर असून यामधील हा पहिला प्रश्न आहे. सांकेतिक चिन्ह दिलेले आहेत या ठिकाणी अंक आणि प्रतीक. जसे की या ठिकाणी अंक आणि प्रतीक तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर त्यांचा अक्षर कोड पण दिलेला आहे. खालील एक अंक किंवा प्रतीक समूह दिलेला आहे, तसेच अटी दिलेल्या आहेत. या अटीच्या अधीन राहून दिलेल्या अंक किंवा प्रतीक समूहाचा अक्षर कोड असलेला योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी ज्या नियम अटी दिलेल्या आहेत यामधली पहिली अट आहे समूहातील पहिले तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व अंक असेल तर त्याचे कोड परस्पर बदलावे. पहिले तत्व म्हणजे जे काही समूह दिलाय आपल्याला, या ठिकाणी जो समूह दिलेला आहे तो हा समूह दिलेला आहे पहा, या ठिकाणी डॉलरचं चिन्ह आहे. त्यानंतर 1, 8, 9, 6 आणि कॉपीराईटचं एक चिन्ह दिलेलं आहे. तर याबद्दल आपल्याला या ठिकाणी सांकेतांक किंवा संख्या आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. दुसरं आहे समूहाचे पहिले तत्व अंक आणि अंतिम तत्व प्रतीक असेल तर. म्हणजे पहिलं तत्व पाहिजे अंक, पहिलं तत्व अंक आणि अंतिम प्रतीक असेल तर दोघांच्या अंकाच्या कोडने कोडबद्ध करावे. दोघांच्या अंकाच्या कोडने कोडबद्ध करावे. त्यानंतर आहे तिसरं पहिले आणि अंतिम तत्व. पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही सम अंक असतील तर एक्सच्या रूपात कोड करावे. म्हणजे या ठिकाणी जर दोन्ही अंक पहिला आणि अंतिम दोन्ही जर सम असतील तर आपल्याला एक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला कोडिंग करायचे आहे.
आणि पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही विषमांक असतील तर वायच्या रूपात कोड करावे. तर या ठिकाणी पहा पहिले आणि अंतिम विषमांक. तर या ठिकाणी जर आपण माहिती पाहिली तर या ठिकाणी पहा पहिला जो दिलेला आहे आपल्याला तो आहे डॉलर, डॉलरचं साईन आहे असं. त्यानंतर आहे एक आठ नऊ सहा आणि कॉपीराइट. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार पहिलं पण प्रतीक आहे आणि शेवटचं पण प्रतीक आहे, कारण हे प्रतीक आहेत लक्षात घ्या. या ठिकाणी एक आठ नऊ सहा हे आहेत अंक, परंतु पहिला आणि शेवटचा काय आहे प्रतीक आहे. तर या ठिकाणी पहा समूहातील पहिले तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व अंक असेल तर पहिलं प्रतीक आहे अंतिम अंक नाही, म्हणजे ह्या पहिलं या ठिकाणी कंडिशन याला लागू होत नाही. दुसरं आहे समूहाचे तत्व पहिले तत्व अंक आणि अंतिम तत्व प्रतीक, तर पहिला अंक आणि अंतिम प्रतीक हे पण लागू होत नाही. पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही समसंख्या, पहिला आणि अंतिम समसंख्या नाहीत. पहिले आणि अंतिम दोन्ही विषमांक, पहिले आणि अंतिम दोन्ही विषमांक नाहीत. म्हणजे या ठिकाणी पहा हे चारही नियम याला लागू होत नाहीत. म्हणजे असं होणार की या ठिकाणी जे अंक दिलेले आहेत त्याचा कोड जशाला तसा आपल्याला वापरावा लागेल. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण डॉलरसाठी काय आहे तर ते आहे म्हणजे आर. तर या ठिकाणी येईल मग आर, डॉलरसाठी असेल आर. त्यानंतर एक, एक अंकासाठी या ठिकाणी अक्षर दिलेलं आहे क्यू. त्यानंतर आठ, आठसाठी आहे जे. त्यानंतर नऊ, नऊसाठी पहा या ठिकाणी आहे टी. त्यानंतर आहे सहा, सहासाठी एन. आणि ॲट द रेट हे साईन दिसतं या ठिकाणी आहे एच. म्हणजेच आर क्यू जे टी एन एच, आर क्यू जे टी एन एच. म्हणजेच पर्याय क्रमांक दोन उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर आपल्याला हा बारकाईने अभ्यास करावा लागतो. कोडिंग किंवा सांकेतिक भाषेचा जर विचार केला तर यावरचे कमीत कमी एक ते दोन प्रश्न संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये विचारली जातात. मी वारंवार सांगतोय की यापूर्वीचे पेपर पाहून घ्या, कारण विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी पेपरमध्ये सुद्धा यापूर्वीचे जवळपास 60 पेपरचा अभ्यास केलेला आहे मी, आणि 60 पेपरचं स्पष्टीकरण सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. तर यावरून एक गोष्ट मला वारंवार सांगावीशी वाटते की त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न रिपीट होतात, परंतु फक्त प्रश्नामध्ये जशाला तसं विचारलं जात नाही तर थोडा उगा बदल केला जातो. म्हणजे प्रश्नाची थीम ती असते, मांडणी ती असते, रचना तशीच असते, फक्त विचारताना वेगळं विचारलं जातं, एवढाच फरक असतो. किंवा काही प्रश्न तर जशाला तशी. आणि हे पूर्वपरीक्षेसाठीचे प्रश्न रिपीट होतात हे अजून एकदा सांगतो तुम्हाला मी, कारण पूर्वपरीक्षेला इतके काही अवघड प्रश्न विचारली जात नाही. सर्व विद्यार्थ्यांना एवढा कॉन्फिडन्स देतो की प्रत्येकाला पीएसआय एसटीआयचे 15 पैकी 10 प्रश्न तर सुटतातच. त्यामुळे घाबरू नका, सहज आणि सोप्या पद्धतीने अभ्यास करत राहा, सराव करा. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल. तर इतका सोपा प्रश्न आहे ना, तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतात. मी तर म्हणेन अगदी 8वी स्कॉलरशिपचे सुद्धा विद्यार्थी हे प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे यावरून तुम्ही विचार करा की खरंच पेपर हा सोपा असतो. संयुक्त पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे पीएसआय एसटीआय साठीचा, तो नक्कीच तुम्हाला 10 पेक्षा जास्त मार्क मिळवून देणार आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हा प्रश्न तुम्ही सुद्धा सोडवू शकतात. तर पहिल्या वर्तुळामध्ये या ठिकाणी पहा 2 1 7 दिसतंय. त्यानंतर 3 1 26 4 1 आणि किती असा या ठिकाणी प्रश्न आहे. थोडं जर बारकाईने निरीक्षण केलं, आणि मी नेहमी सांगत असतो ज्यांना बुद्धिमत्ता पक्की करायची आहे ना बुद्धिमत्ता, तर त्यांना वर्ग, घन, त्यानंतर त्रिकोणी संख्या आणि यामध्ये प्लस एक केल्यानंतर काय होतं आणि मायनस एक केल्यानंतर काय होतं या गोष्टी अगदी पाठ असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. तर दिलेल्या माहितीनुसार पहिल्या वर्तुळामध्ये 2 1 7, तर या ठिकाणी हे का आलं, 3 26 1 हे कशामुळं आलं, 4 1 हे कशामुळं आलं, या सर्व गोष्टीचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. तर पहिल्याचं जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल 2चा घन किती असतो, तर तो आहे 8. म्हणजेच आपण असं लिहू शकतो पहा 2चा घन वजा 1, तर 2चा घन 8 वजा 1 करा, याचं उत्तर येतं 7. आणि या ठिकाणी हे 7 तुम्हाला दिसतंय. दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं तर 3चा घन वजा 1, 3चा घन आहे 27 वजा 1 करा, आपल्याला मिळेल 26.
म्हणजे खाली या ठिकाणी आपल्याला 26 दिसतं. आता या ठिकाणी 4 1 आणि प्रश्नचिन्ह किंवा या ठिकाणी रिकाम्या जागी विचारलेला आहे, तर 4 चा घन करूयात आपण. 4 चा घन वजा 1, तर सर्वांना पाठ आहे 4 चा घन आहे 64 वजा 1 करा आणि 64 मधून 1 गेल्यानंतर या ठिकाणी येईल 63, म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागी 63 ही संख्या येणार आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 63 हे रिकाम्या जागी येईल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या संख्या मालिकेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा. दिलेल्या संख्या मालिकेमध्ये रिक्त जागी योग्य पर्याय निवडा. आणि या ठिकाणी जी संख्या मालिका दिलेली आहे आपणास, तर ती संख्या मालिका आहे 4, 9, 17, 35, 139. तर पुढे काय अशी ही संख्या मालिका आहे. मग नेमकं या संख्या मालिकेमध्ये काय माहिती आहे किंवा यामध्ये काय नेमकं आपल्याला गौड लक्षात घ्यायला पाहिजे, तर पहा आपल्याला जी संख्या मालिका दिलेली आहे ती 4, 9, 17, 35 प्रश्नचिन्ह आणि पुढे आहे 139, 139. तर थोडं जर निरीक्षण केलं तर ह्या जो पहिला अंक आहे 4, सर्वात महत्वाचा अशी संख्या मालिका दिसली की यामधला फरक समान आहे का, अंकांची दुप्पट आहे का, वर्गसंख्या आहे का, वर्गसंख्या वजा 1 आहे का, घनसंख्या 1 आहे का, असे सगळे पर्याय आपल्याला विचारात घ्यावे लागतात आणि मगच हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, 4 × 2 = 8 प्लस 1 जर लिहिलं तर याचं उत्तर येतं 9. 4 × 2 = 8 प्लस 1 केलं की 9 येतं. त्यानंतर पहा 9 × 2 = 9, 2 = 18 वजा 1 केल्यानंतर आपल्याला पुढची संख्या मिळते 17. ही पुढची संख्या 17. त्यानंतर काय करूयात आपण, 17 × 2 = 17, 2 तर या ठिकाणी 17 × 2 = 34 प्लस 1 करावं लागेल म्हणजे आपल्याला मिळेल 35. ते 35 तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर काय करावं लागेल मग, 35 × 2 = 70 आणि आता एकदा प्लस एकदा वजा, एकदा प्लस पुन्हा एकदा वजा म्हणजे या ठिकाणी 69. 35 नंतरचा अंक कोणता असेल 69 आणि पुढे 69 × 2 = 138 प्लस 1 म्हणजे 139. तर ही सिरीज पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या ठिकाणी 69 येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे 69. तर या पद्धतीनं ही एक थीम आपल्या लक्षात आल्या ना की असे प्रश्न अगदी तोंडी तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न सुद्धा संख्या मालिका किंवा वर्तुळावरील संख्येवर आधारित आहे. प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी 1, 2, 9, 3, 1, 28, 1, 5, 126, 2, 3 पुढे किती असा प्रश्न दिलेला आहे. तर आत्याचे जे काही दोन प्रश्न आपण पाहिलेले आहेत या दोन प्रश्नाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला हा प्रश्न अगदी तोंडी यायला हवाय, म्हणजे सहज अगदी तोंडी तुम्हाला याचं उत्तर सांगता येणं गरजेचं आहे. कारण काहीच अवघड नाही, पहा निरीक्षण केलं असेल तर तुम्ही याचं उत्तर कमेंट सुद्धा करू शकता, इतका हा सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये काय आहे पहा, 1, 2, 9 याचा अर्थ असा होतो की एकचा घन अधिक दोनचा घन आठ बेरीज येते 9, म्हणजे या ठिकाणी हे 9 आलेलं आहे. त्यानंतर 3, 1 जर विचार केला तर 3 × 1 = 27 प्लस 1 म्हणजे पुढे येईल 28. तर या ठिकाणी हे 28 आपल्याला दिसतं. त्यानंतर आहे 1, 5, 126 म्हणजे 1 × 5 = 1 = 125 आणि यांची बेरीज येते 126. त्यानंतर 2, 3 आणि प्रश्नचिन्ह म्हणजेच 2 × 3 = 8, 3 × 27 आणि या दोन्हीची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल 35, म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 35. तर पहा थीम तीच आहे, वर्ग असतील, घन असेल, वर्गमूळ असेल, घनसंख्या प्लस 1 असेल, घनसंख्या मायनस 1 असेल, दोन घनांची बेरीज असेल, दोन वर्गांची बेरीज असेल, म्हणजे
फिरून फिरून आपण वर्ग घन वर्गमूळ समान फरक गुणाकार गुणाकार प्लस एक गुणाकार मायनस एक याच्या बाहेर आपली गणितं येत नसतात. आणि आपल्या युट्यूबला सध्या असा एक व्हिडिओ आहे की बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न म्हणून आहे किंवा बुद्धिमत्तेची सर्व सूत्र, तर हे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. आणि यापूर्वीचे पेपर का पाहिजेत आपल्याला, तर यासारखी प्रश्न आपल्या डोळ्याखालून जर गेली तर आलेला प्रश्न आपण कॉन्फिडन्स अगदी चांगल्या आत्मविश्वासानं सोडवू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न पण असाच आहे, पहा. हा प्रश्न पाहिल्यावर सुद्धा तुम्हाला वाटेल की किती प्रश्न सोपे आहेत. खालील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. तर पहा, संख्यामालिका पाहिल्यानंतर तुम्हाला काही सुचतंय का? कारण खूप सोप्या पद्धतीनं हा प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी जर संख्यामालिका आपण जर लिहिली तर संख्यामालिका दिलेली आहे आपल्याला, पहा, 65, 126, 217, 344 आणि पुढे काय. तर 65, 126, 217, 344 यांच्याकडे बघितलं की आपल्याला लगेच कळलं पाहिजे की इथं काय ट्रिक वापरलेली आहे किंवा कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी वापर केलाय. तर 65 म्हणजे काय, तर एक जर आपण जर विचार केला तर हे 4 चा घन अधिक 1 64 अधिक 1. 126 म्हणजे काय, तर 5 चा घन अधिक 1 म्हणजेच किती, तर 125 अधिक 1 म्हणजेच 126. त्यानंतर 217 म्हणजे काय, तर 6 चा घन अधिक 1 6 चा घन 216 प्लस 1 म्हणजे 217. त्यानंतर 344 म्हणजे काय, तर 7 चा घन अधिक 1 7 चा घन 343 प्लस 1 याची बेरीज येईल 344. म्हणजेच 4 चा घन प्लस 1 5 चा घन प्लस 1 6 चा घन प्लस 1 7 चा घन प्लस 1. आता यानंतर काय असेल मग, तर यानंतर असेल 8 चा घन प्लस 1 म्हणजेच 8 चा घन प्लस 1 याचा अर्थ होईल 8 चा घन आहे 512 प्लस 1 आणि ही बेरीज येईल 513. म्हणजे किती सोपं आहे पहा, अगदी सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर सांगू शकता लिहू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 513. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, जर गुणाकारचा अर्थ वजा भागाकारचा अर्थ अधिक अधिकचा अर्थ भागिले आणि वजाचा अर्थ गुणाकार असेल तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे. तर हा प्रश्न सोडवण्याची एक बेस्ट पद्धत म्हणजे पर्यायावरून सोडवणे, कारण निश्चित असं आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे सांगता येत नाही. तर या ठिकाणी जे चिन्ह सांगितलेले आहेत त्या चिन्हांचा जर वापर केला आपण तर आपल्याला काही आयडिया येऊ शकतात आणि त्यावरूनच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. या ठिकाणी निश्चित कोणतं वापरता येईल हे सांगता येणार नाही, परंतु या ठिकाणी थोडं निरीक्षणातून मला जाणवलेलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे, ते 2 कसं आहे ते पाहूयात आपण. तर 8 भागिले 10 वजा 3 अधिक 5 गुणिले 6 आणि बरोबर 8 असं उत्तर दिलेलं आहे. परंतु दिलेल्या माहितीनुसार भागाकार म्हणजे काय सांगितले, तर बेरीज, म्हणजे आपण असं लिहू शकतो 8 अधिक 10. वजा चा अर्थ आहे गुणाकार, म्हणजे या ठिकाणी गुणाकार 3. अधिक, अधिकचा जर विचार केला तर भागाकार म्हणजे अधिक आणि अधिकचा अर्थ भागाकार म्हणजे या ठिकाणी येईल भागिले 5 आणि गुणिलेचा अर्थ आहे वजा 6. तर याची किंमत आपल्याला एवढी 8 इतकी येते काही चेक करायची या सर्वांची किंमत. तर या ठिकाणी भागाकार आणि गुणाकाराचा विचार जर केला तर हे 8 अधिक 10, 5 न जर 3 ला भागलं तर हे गुणाकार चिन्ह 68 येऊयात, तर शून्याचा भाग बसेल हे 30 होईल, 5 सक 30 वजा 6 बरोबर 8. त्यानंतर हा गुणाकार पूर्ण करून घ्यावा लागेल, म्हणजे या ठिकाणी जर गुणाकार केला आपण तर लक्षात येईल आपल्याला 8 अधिक 10 गुणिले 0.6 म्हणजे 6 वजा 6 बरोबर 0. तर या ठिकाणी 8 आणि 6 करा 14 होईल, मधून 6 वजा करा 8 येतं, किंवा 6 मधून 6 गेले 8 म्हणजे या ठिकाणी राहील, हे दोन्ही पण कटतील आणि 8 बरोबर 8 उत्तर येईल, म्हणजेच हे समीकरण बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा. तर या ठिकाणी जी संख्या मालिका दिलेली आहे ती आहे 24, 6, 48, 12, 96, 24 आणि प्रश्नचिन्ह. तर या संख्या मालिकेचं एक वैशिष्ट्य असतं, जेव्हा आपण संख्या मालिकेमध्ये एक अंक मोठा आणि एक अंक लहान असतो तेव्हा त्या ठिकाणी दोन संख्या मालिका असतात, हे काळजीपूर्वक डोक्यामध्ये आणायला शिका तुम्ही. तर या ठिकाणी जी संख्या मालिका दिलेली आहे 24, 6, तर 24 नंतर लहान अंक आहे 6, 6 नंतर पुन्हा मोठा अंक आहे 48, पुन्हा लहान अंक आहे 12, पुन्हा 96. म्हणजे या ठिकाणी दोन संख्या मालिका प्ले होतात. तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 24, 6, 48, 12, 96 आणि 24 पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहेच. तर या ठिकाणी दोन संख्या मालिका आहेत, तर त्या कोणत्या असतील? तर पहा, पहिला आणि तिसरा, तिसऱ्या नंतर पुन्हा एक सोडून पाचवा आणि पुढे हे प्रश्नचिन्ह, या ठिकाणी ही संख्या मालिका पूर्ण होणार आहे. त्यानंतर 6, 12, 24 अशा पद्धतीनं संख्या मालिका आहे. तर 6 × 2 = 12 म्हणजे 6 × 2 जर लिहिलं तर 12 येतं, त्यानंतर 12 × 2 म्हणजे 24. तशाच पद्धतीनं 24 × 2 = 48 येईल, × 2 या ठिकाणी 96 येईल, आणि × 2 जर केलं तर 96 × 2 म्हणजेच या ठिकाणी 96 × 2 करावं लागेल तुम्हाला. 62 × 12 = 2, 7 × 1 = 92, 19 म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 192 ही संख्या मिळेल. तर या ठिकाणी जर विचार केला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये हा पर्याय आपल्याला दिसतोय 192. तर अगदी सोप्या सोप्या थीम आहेत, सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा हे प्रश्न सोडवू शकता. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे खालील संख्यांच्या दोन ओळी दिलेल्या आहेत, खालील दिलेल्या नियमाच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावीचे आहेत. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करायचा, म्हणजे डावीकडून उजवीकडे या दिशेकडून इकडून इकडे असा हा संख्याचा विचार करायचा, डावीकडून उजवीकडे. आणि जे नियम दिलेले आहेत यामध्ये नियम काय संख्या सांगतो पहा. जर एका दोन अंकी समसंख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसरीने भागावे. म्हणजे दोन अंकी समसंख्येनंतर समसंख्या असेल तर पहिल्या संख्येने दुसरीला भागावे. त्यानंतर दुसरा नियम आहे, जर एका समसंख्येनंतर एक अविभाज्य संख्या असेल तर त्या दोन्हीचा गुणाकार करावा. म्हणजे एक समसंख्या एक अविभाज्य संख्या जर सलग असतील तर त्या दोन्हीचा गुणाकार करायचा आपणास. त्यानंतर नियम नंबर 3 सांगतोय, जर एक विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर त्या दोन्हीची बेरीज करावी. त्यानंतर नियम 4, जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग संख्या वर्ग असणारी संख्या असेल तर त्या दोन संख्येला तर त्या दुसऱ्या संख्येला आपल्याला पहिल्या संख्येत वजा करायचं आहे. म्हणजे जर 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग असलेली असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे. जर 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग संख्या नसणारी दोन संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येनी भागावी. तर या ठिकाणी जे नियम दिलेले आहेत या ठिकाणी पहा. आता 125, 64, 33, 282, 1, 39 जर पहिल्या ओळीचे मूल्य x असेल तर दुसऱ्या ओळीचे मूल्य काढा. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला या पहिल्या ओळीचं उत्तर x आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि ते x या ठिकाणी ठेवायचे आणि मग दुसऱ्या ओळीची किंमत काढायची. तर या ठिकाणी जर संख्या पाहिल्या आपण 125, 64 आणि 33 याचं मूल्य कसं काढायचं, तर या ठिकाणी हा या संख्येला नियम कोणता लागू होतो, पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. पहिल्यामध्ये सांगितले पहा, 2 अंकी संख्येनंतर समसंख्या, इथं 2 अंकी नाही. एका समसंख्येनंतर अविभाज्य संख्या, समसंख्येनंतर इथं समज संख्या नाही. तिसरा नियम आहे, एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या, इथं विषम आहे पण इथं विषम नाही. चौथा नियम आहे, एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग संख्या असणारी 2 अंकी संख्या असेल. बघा, एका संख्येनंतर पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या आहे या ठिकाणी 64.
असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे, म्हणजे जी दुसरी संख्या आहे त्याला पहिल्या संख्येतून वजा करावे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल, दिलेल्या माहितीनुसार 125 वजा 64 लिहावं लागेल, आणि 125 वजा 64 जर केलं आपण तर या ठिकाणी ही वजाबाकी येईल 61। म्हणजे मालिका तयार काय होईल, ह्या दोन्हीचं उत्तर येईल 61 आणि पुढे येईल 33। या दोन्ही बद्दल आलं 61 पुढे 33। आता या ठिकाणी कोणता नियम लावायचा आहे, तर या ठिकाणी पहा, एका विषम संख्येनंतर एक विषम संख्या आली तर दोन्हीची बेरीज करा, म्हणजे विषम संख्येनंतर विषम संख्या दोन्हीची बेरीज, तर या ठिकाणी बेरीज होईल 61 अधिक 33, आणि ही जर बेरीज केली तर ही बेरीज येते 94। म्हणजे पहिल्या ओळीचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 94। तर लक्षात ठेवा, या ठिकाणी पहिल्या ओळीचं उत्तर 94 आलेलं आहे। हे 94 ह्या एक्सच्या ठिकाणी ठेवायचे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी 125 सॉरी खालची ओळ पाहिजे आपल्याला 282, त्यानंतर एक्सच्या ठिकाणी येईल या ठिकाणी 94 आणि पुढे 39। तर आता या ठिकाणी ही तीन अंकी संख्या आहे, एका तीन अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग संख्या नसणारी दोन अंकी संख्या असेल, आता ही पूर्ण वर्ग नसणारी दोन अंकी संख्या आहे, तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे, म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावं, म्हणजेच 282/94 करावं लागेल। या ठिकाणी जर भाग बसवला आपण तर 94 × 1 = 94 आणि 94 × 3 = 282 येतं, म्हणजे या ठिकाणी येतं 3। या दोन्हीचं उत्तर येतं 3, कारण पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागायचं आहे आणि पुढे आहे 39। पुन्हा आपल्याला नियम लक्षात ठेवा, विषम संख्येनंतर विषम संख्या, एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या, दोघांची बेरीज करा, म्हणजे या ठिकाणी दोन्हीची बेरीज करावी लागेल, तर ही बेरीज येईल 3 + 39 आणि बेरीज असेल 42। बेरीज किती असेल 42, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे, ऍट द रेट कॉपीराइट हॅश डॉलर आणि स्टार या प्रतीकाचा उपयोग पुढील प्रमाणे करण्यात आलेला आहे। पी कॉपीराइट क्यू याचा अर्थ पी क्यू पेक्षा लहान नाही, पी स्टार क्यू याचा अर्थ पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू पेक्षा लहान नाही, पी कॉपीराइट सॉरी पी ऍट द रेट क्यू याचा अर्थ पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढा नाही, पी डॉलर क्यू याचा अर्थ पी क्यू पेक्षा मोठा नाही, पी हॅश क्यू याचा अर्थ पी क्यू पेक्षा लहान नाही आणि क्यू एवढा नाही, यावरून आधारित तीन विधाने दिलेली आहेत, त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत, निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा। तर यासारखा 100% एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो। तर या ठिकाणी जे दिलेले निष्कर्ष आहेत, तर पहिला निष्कर्ष आहे एच स्टार एम, तर याचा नेमका अर्थ काय होतो ते पाहूया आपण। एच स्टार काढलेला आहे असं आणि त्यापुढंतर आहे एम, तर याचा नेमका अर्थ काय होतो, तर स्टार म्हणजे काय, तर पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू पेक्षा लहान नाही, म्हणजे लहान पण नाही मोठा पण नाही, याचा अर्थ एच बरोबर एम, एच आणि एम दोन्ही पण समान आहे। यानंतर पी यानंतर दुसरा आहे एम ऍट द रेट टी, एम ऍट द रेट टी याचा अर्थ काय आहे ऍट द रेटचा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढा नाही, म्हणजे हा एम टी पेक्षा मोठा नाही आणि टी एवढा नाही, याचा अर्थ हे बरोबर तर नाही आणि टी पेक्षा पण मोठा नाही, याचा अर्थ टी मोठा आहे, म्हणून आपण असं लिहूया एम पेक्षा मोठं टी आहे। त्यानंतर तिसरं आहे टी डॉलर के, तर याचा अर्थ काय होतो पहा, पी क्यू पेक्षा मोठा नाही, म्हणजे हा टी क्यू पेक्षा के पेक्षा मोठा नाही, म्हणजे लहान असेल किंवा इक्वल असेल, म्हणजे आपण असं लिहू शकतो टी लहान आहे किंवा इक्वल आहे के बरोबर। हे तीन विधानं दिलेली आहेत, हे विधानं आहेत तिन्ही, यावरून जो निष्कर्ष आहे तो पहिला निष्कर्ष आहे के हॅश एम, के हॅश एमचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो
या ठिकाणी पहा पी हॅश क्यूचा अर्थ काय आहे, पी हा क्यू पेक्षा लहान नाही आणि क्यू एवढा नाही म्हणजेच तो मोठा आहे, म्हणजेच के ग्रेटर दॅन यम, यम पेक्षा मोठा के आहे. दुसरा टी हॅश एच, टी हॅश एच, तर हॅशचा अर्थ काय आहे, तर हाच अर्थ होणार आहे जसा हा याचा झालाय तसा, म्हणजेच टी मोठा आहे एच पेक्षा. आणि तिसरा आहे एच ऍट द रेट के, एच ऍट द रेट के म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढा नाही म्हणजे क्यू पेक्षा लहान आहे, म्हणजे एच हा लहान आहे के पेक्षा, हा एच लहान आहे के पेक्षा. तर या ठिकाणी जर निष्कर्षाचा विचार केला तर के मोठा आहे एम पेक्षा, जर या ठिकाणी जर पाहिलं के मोठा आहे एम पेक्षा, तर या ठिकाणी पहा एम पेक्षा मोठं टी आहे आणि टी पेक्षा मोठा के आहे. या ठिकाणी पहा दोन्ही मध्ये लक्षात येतं तुमच्या, एम पेक्षा मोठा कोण आहे टी, टी पेक्षा मोठा कोण आहे के, याचा अर्थ के हा एम पेक्षा मोठा आहे म्हणजे हा एम पेक्षा मोठा के आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान पाहूया टी मोठा आहे एच पेक्षा. आता एम आणि एच सारखा आहे, एम आणि एच या ठिकाणी समान दिसतं, एम पेक्षा टी मोठा आहे म्हणजे एम पेक्षा एच पेक्षा सुद्धा टी मोठा असणार आहे म्हणजे एच पेक्षा टी मोठा, विधान दोन पण बरोबर. त्यानंतर के मोठा आहे एच पेक्षा, तर या ठिकाणी पहा एम आणि एच दोन्ही सारखा आहे, एम पेक्षा टी मोठा आहे, टी पेक्षा के मोठा आहे. आता या ठिकाणी जर एच पेक्षा टी मोठं म्हणू शकतो कारण एम आणि एच दोन्ही सारखंच आहे, एच पेक्षा टी मोठं, टी पेक्षा के मोठं, म्हणजेच नक्कीच एच पेक्षा के पण मोठा आहे, म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे हे तिन्ही निष्कर्ष या विधानावरून बरोबर आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं जर उत्तर पाहिलं आपण तर निष्कर्ष एक दोन आणि तीन सर्व बरोबर आहेत, निष्कर्ष एक दोन आणि तीन सर्व बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हाच्या आदला बदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल, ज्या चिन्हांच्या आदला बदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा पर्याय निवडा. तर या ठिकाणी जे समीकरण दिलेलं आहे दोन गुणिले तीन अधिक सहा वजा बारा भागिले चार बरोबर सतरा, तर हे बरोबर येण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पर्याय पद्धतीचाच वापर करावा लागतो. पहिला पर्याय वापरून पाहावा लागेल, गुणाकार आणि बेरजेमध्ये आदला बदल करावी लागेल, दुसरा पर्याय वापरून पाहावा लागेल, तिसरा पर्याय वापरून पाहावा लागेल, आणि मग आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी नेमकं कोणत्या चिन्हाच्या आदला बदल केल्यानंतर आपलं उत्तर योग्य येतं. तर या ठिकाणी जर आपण याचं उत्तर पाहिलं किंवा उत्तर जर चेक केलं तर नेमकं कोणती चिन्ह बदलावी लागतील, तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर गुणाकार आणि बेरीज यांचं जर आदला बदल केलं तर हे बरोबर येऊ शकतं. म्हणजे पर्याय क्रमांक एकचा वापर करून पाहूयात आपण, दोन गुणिले तीन अधिक सहा वजा बारा भागिले चार बरोबर सतरा. तर पहिल्या याच्यामध्ये गुणाकार आणि बेरजेची आदला बदल करायचे, गुणाकार आणि बेरीज म्हणजे आपण असं करू शकतो दोन अधिक तीन गुणिले सहा वजा बारा भागिले चार बरोबर सतरा. तर सुरुवातीला भागाकार पूर्ण करून घेऊयात, म्हणजे दोन अधिक तीन गुणिले सहा असंच ठेवा वजा बाराला जर चार न भागलं तर उत्तर येईल तीन बरोबर सतरा. त्यानंतर गुणाकार पूर्ण करून घेऊयात, दोन अधिक तीन संग अठरा वजा तीन बरोबर सतरा. या ठिकाणी जर पुन्हा दोन आणि अठराची बेरीज केली तर वीस वजा तीन बरोबर सतरा, आणि वीस मधून तीन गेले सतरा आणि बरोबर या ठिकाणी सतरा. म्हणजे या दोन चिन्हाची जरी आदला बदल केली तरी हे उत्तर बरोबर येतं, म्हणजेच अधिक आणि गुणाकार यांची आदला बदल करायला पाहिजे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक नंबर उत्तर बरोबर आहे, म्हणजे पर्याय चेक करायला जरी तुम्ही सुरुवात केला तरी तुमचं उत्तर लगेच तुम्हाला मिळेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वेगवेगळ्या नियमांचा अवलंब करून चार अक्षर मालिका दिलेल्या आहेत, खालील एक पद दिले आहे, हे पद ज्या मालिकेमध्ये आहे ती मालिका शोधा. तर या ठिकाणी एम एम एन हे पद आपल्याला पाहिजे,
तर थोडं जर निरीक्षण केलं आपण यम यम यन हे कोणत्या मालिकेमध्ये येणार आहे, तर आपल्याला माहिती आहे यमचा नंबर हा 13वा आहे, यनचा 13वा आहे, यमचा 13वा आणि यनचा 14वा आहे. तर आपल्याला ही सिरीज पाहिजे. पहिल्या सिरीजमध्ये जर विचार केला पहिला अक्षर कोणता आहे ए बी सी डी असं वाढत चाललंय, दुसऱ्या सिरीजमध्ये झेड वाय एक्स म्हणजे तिकडून पण परत यायला लागले, म्हणजे 13वा आणि 13वा असं म्हणजे उलटं अक्षर जर केलं तर यम यम ज्यावेळेस येईल 13वा अक्षर तेव्हा तिकडून 13वा अक्षर जे येणार आहे ते यन असणार आहे या ठिकाणी, म्हणजे हे पहिली तर चुकीची येणार लक्षात ठेवा. दुसऱ्यामध्ये झेड वाय एक्स डब्ल्यू शेवटकडून जेव्हा 13वा अक्षर येईल 14वा अक्षर येईल तेव्हा पहिल्याकडून जर विचार केला तर इकडून एक्स डब्ल्यू यू हे पण या ठिकाणी मॅच होऊ शकतं, परंतु ए बी सी असा जर विचार केला इकडून तर हे यन अक्षर येत नाही. तर या ठिकाणी याचं जर असा आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. तर ते कसं आहे सांगतो, तर ए बी सी डी पहिली जी श्रेणी आहे ए बी सी डी ही डायरेक्ट ए पासून सुरुवात केली आहे म्हणजे 13वा अक्षर यम येणार आहे, तेव्हा दुसरी सिरीज वाय एक्स डब्ल्यू व्ही याचं पाठीमागून अक्षर या ठिकाणी पण 13वाच येणार आहे आणि ते येईल यम. त्याचबरोबर बी सी डी म्हणजे इकडे ए असेल तर इकडे बी आहे, इकडे बी असेल तर इकडे सी आहे, तसं इकडे यम असेल तर इकडे यनच येणार आहे 14वा नंबरचं अक्षर, म्हणजे ही सिरीज तुम्हाला 4 नंबरमध्ये मिळेल. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 डी मध्ये या सिरीजचं उत्तर लपलेलं आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या काय असेल. तर संख्या मालिका दिलेली आहे 17, 30, 47 प्रश्नचिन्ह आणि पुढे आहे 93. म्हणजे या ठिकाणी संख्या मालिका लिहितो मी 17, 30, 47 प्रश्नचिन्ह आणि पुढे आहे 93. तर थोडं जर निरीक्षण केलात तुम्हाला तर या ठिकाणी उत्तर सहज सापडेल. 17 आणि 30 मध्ये काय फरक आहे का हे जाणून घ्या. तर प्लस 13चा फरक आहे, 30 आणि 47 मध्ये प्लस 17चा फरक आहे. तर आता या ठिकाणी जर आपण विचार केला 13चा फरक 17चा फरक म्हणजे 4 फरक वाढायला लागलाय, तर या ठिकाणी जर प्लस 21 लिहिलं तर 47 + 21 बेरीज येईल 68, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 68 येईल. आणि 68 मध्ये पुन्हा प्लस 25 करा कारण 4-4 फरकानं वाढत चाललंय, तर 68 + 25 केल्यानंतर आपल्याला मिळेल 93. म्हणजे ही श्रेणी अगदी व्यवस्थित पूर्ण होते, म्हणजेच प्लस 13 + 17 + 21 + 25 ही श्रेणी या ठिकाणी फरक दिलेला आहे. आणि यावरून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येतं 68 पर्याय क्रमांक 2. तर हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. आणि यासारखी प्रश्न तुमच्या जर नजरेखालून गेली, तुम्ही जर वारंवार असे प्रश्न पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला एमपीएससीचा पेपर सहज पासआउट करता येऊ शकतो. आणि यासाठी आपल्याकडे 60 पेपरचे स्पष्टीकरण असलेलं जीनियस मॅथ ऍप आहे. या ऍपमध्ये एमपीएससीचे नवीन अभ्यासक्रम बदलल्यापासूनचे सर्व पेपर, मग ते प्रिलिम असतील मेन असतील, सर्व पेपरचं स्पष्टीकरण तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने भेटणार आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 99 आणि प्रश्न क्रमांक 100 हे शेवटचे दोन प्रश्न आहेत. तर या दोन प्रश्नामध्ये सांकेतिक भाषेबद्दल प्रश्न दिलेले आहेत किंवा विचारलेले आहेत. तर पहिला शब्द आहे म्हणजे प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये एआ क्ले डी म्हणजे स्काय इज ब्ल्यू, मॉक से ले म्हणजे ब्लड इज रेड, आणि मॉक पी डी म्हणजे स्काय अँड ब्लड, तर ब्लड साठी कोणता शब्द आलेला आहे. तर पहा दिलेल्या माहितीनुसार ब्लड शब्द या दुसऱ्या वाक्यात एक आहे आणि या पण वाक्यामध्ये आहे. तर या दोन वाक्यामध्ये काय सारखं आहे हे जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी पण ब्लड आहे, तर हे वाक्यामध्ये मॉक से ले इथं आहे मॉक पी डे, तर हे मॉक हा शब्द सारखा आहे आणि या ठिकाणी हा ब्लड हा शब्द सारखा आहे, तसाच या ठिकाणी हा मॉक सारखा आहे आणि हा ब्लड सारखा आहे. म्हणजे किती सोपा प्रश्न दिला आहे तुम्हाला पण लक्षात आला असेल. तर या ठिकाणी यम ओ के
मॉक म्हणजेच ब्लड असा या ठिकाणी अर्थ वापरलेला आहे. म्हणजे किती लवकर प्रश्न सुटतात म्हणून तुम्हाला मी सांगितले की पीएसआय एसटीआय पेपरची भीती अजिबात बाळगू नका, तुम्हाला 10 पेक्षा जास्त सर्वांनाच मार्क पडतील. तर या ठिकाणी हा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये पिक दा पा चा अर्थ आहे व्हेअर आर यू, दा ना जा याचा अर्थ आहे यू मे कम, ना का सा याचा अर्थ आहे हे मे गो. तर या सांकेतिक भाषेमध्ये कम साठी कोणता संकेत वापरला असेल? तर या ठिकाणी कम हा जर शब्द पाहिला तर फक्त एकाच वाक्यामध्ये तुम्हाला कम दिसतोय, म्हणजे या ठिकाणी दुसरे शब्द आपल्याला शोधावे लागतील. तर पहिल्या दोन वचनामध्ये जर विचार केला सारखं काय आहे, पिक दा पा दा ना जा, म्हणजे दा दा हे अक्षर सारखे आहेत, पहा दा दा. तर वाक्यामध्ये काय सारखं आहे, मग व्हेअर आर यू, यू मे कम, तर यू साठी हा शब्द वापरला गेला असेल, दा म्हणजे यू आणि या ठिकाणी पण यू साठी हा दा, म्हणजे यूचा आणि ह्या दाचा प्रश्न मिटला. आता मे साठी शब्द वापरून विचार करूयात, तर या वाक्यामध्ये काय सारखं आहे राहिलेलं याच्यामध्ये ना जा, इथं ना सा का, तर ना साठी मे शब्द वापरला असेल, या ठिकाणी पण ना साठी मे शब्द वापरला असेल. आता राहिला काय कम, तर कम साठी कोणता शब्द असेल, मग जा, कम साठी जा, कारण या ठिकाणी एकच सांकेत शब्द राहिलेला आहे जा. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने सर्व 15 च्या 15 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट पण करायचं आहे, तर तो तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी प्रश्न आहे आकृत्यातील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत, प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी पर्यायामध्ये संख्या आहे सेंटरला 12, 3, 5, 8, 4, 7, 5, मध्ये आहे 14, 2, 9, 10, मध्ये आहे प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं उत्तर आहे 18, हे पण मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्हाला ओळखायचं की याचं उत्तर 18 कसं काय येतं. आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जर बेसिक मॅथमॅटिक्स शिकायचं असेल तर बेसिक मॅथमॅटिक्स घटक वाईज 45 व्हिडिओचा कोर्स उपलब्ध आहे आपल्याकडे, आणि एमपीएससी मॅथ्स याचे पण 45 व्हिडिओज उपलब्ध आहेत, आणि सर्व पेपर स्पष्टीकरण पीएसआय एसटीआय असिस्टंट त्यानंतर सीसॅटचे पूर्ण पेपर स्पष्टीकरण आणि मॅथ आणि रिझनिंग संपूर्ण पेपर स्पष्टीकरण तुम्हाला अगदी उपलब्ध आहेत. आणि यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे जीनियस मॅथ हे प्लेस्टोअर ॲप, प्लेस्टोअरला जीनियस मॅथ नावाचं ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करा. या ॲपमध्ये सर्व बेसिक मॅथमॅटिक्सचे 45 व्हिडिओ आणि एमपीएससी मॅथचे 45 व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.